नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एन टू दोनशे बत्तीसचा अभ्यासक्रम बघूया सेमिस्टर थर्ड तिसऱ्या सेमिस्टरचा से एक कोर्स आहे कोर्स टायटल आहे इन्सेक्ट इकॉलॉजी अँड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट थेरीचा सिलेबस इथे दिलेला आहे थेरीचा सिलेबस आपल्याला दोन पार्टमध्ये यांनी डिवाईड केलेला असं पाहायला मिळत आहे थेरीच्या सिलेबसनंतर मित्रांनो इथे प्रॅक्टिकलचा सिलेबससुद्धा आहे राईट परंतु आपण इथे डायरेक्टली सिलेबस रीड करणार राहतो कारण की मित्रांनो जो टीचिंग शेड्यूल आहे थेरी ॲज वेल ॲज प्रॅक्टिकलचा हा टीचिंग शेड्यूल या सिलेबसला डिवाईड करूनच तयार करण्यात येत असते राईट असं आपल्याला पाहायला मिळते तर या टीचिंग शेड्यूलमध्ये एका साईडला थेरी मिडलमध्ये टॉपिक व दुसऱ्या साईडला आपल्याला त्या टॉपिकला असलेलं वेटेज पाहायला मिळते राईट तर आता येथे आपण बघूया की एकूण किती लेक्चरमध्ये हा थेरीचा सिलेबस यांनी डिवाईड केलेला आहे तर मित्रांनो जवळपास अठरा लेक्चरमध्ये यांनी हा थेरीचा सिलेबस डिवाईड केला आहे ओके आणि या लेक्चर्सला असलेलं जे वेटेज आहे तेही आपल्याला येथे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण बघूया लेक्चर कोणतं टॉपिक तुम्हाला तुमच्या सेमेस्टरमध्ये शिकवण्यात येईल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण प्रकारे यास याबद्दल जर व्हिडिओ क्रिएट केले फ्युचरमध्ये तुमच्यासाठी तर ते प्रकारचे असतील राईट तर प्रथम सिलेबसपासूनच सुरुवात होत होत असते तर येथे सुरुवातीला आपण टीचिंग प्लॅन बघणार आहोत हे आपलं पहिलं वि वी व्हिडिओ आहे इंटो दोनशे बत्तीसवर राईट फर्स्ट लेक्चर तुमचं असेल डेफिनेशन ऑफ इन्सेक्ट इकॉलॉजी इन्सेक्ट इकॉलॉजीची व्याख्या त्याचा स्कोप इन्व्हायरमेंट अँड इट्स कंपोनंट आणि मित्रांनो पर्यावरण व त्याचे कंपोनंट त्याच्यानंतर आहे नेक्स्ट लेक्चर तुमचं होईल इफेक्ट ऑफ अबायोटिक फॅक्टर्स अबा अबायोटिक फॅक्टर्सचे इफेक्ट्स त्याच्यामध्ये टेम्परेचर मॉइश्चर ह्युमिडिटी रेनफॉल लाईट ॲटमॉस्फेरिक प्रेशर एअर करंट थर्ड तुमचं लेक्चर असेल इफेक्ट ऑफ बायोटिक फॅक्टर बायोटिक फॅक्टरमध्ये फूड कम्पिटिशन नॅचरल अँड इन्व्हायरमेंटल रेझिस्टंट नंतर मित्रांनो फोर्थ तुमचा लेक् लेक्चर असेल कन्सेप्ट ऑफ बॅलन्स ऑफ लाईफ इन नेचर कन्सेप्ट ऑफ बॅलन्स ऑफ लाईफ इन नेचर बायोटिक पोटेन्शियल अँड इन्व्हायरमेंटल रेझिस्टंट बायोटिक पोटेन्शियल अँड इन्व्हायरमेंटल रेझिस्टंट अँड कॉजेस फॉर आउटब्रेक ऑफ पेस्ट इन ॲग्रो इकोसिस्टम कॉजेस ऑफ आउटब्रेक ऑफ पेस्ट इन ॲग्रो इकोसिस्टम राईट तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचे जे प्रथम चार लेक्चर इथे आहेत या चार लेक्चरला कंबाईनमध्ये यांनी पंचवीस पर्सेंट व्हेटेज दिलेला आहे आता आपण बघूया लेक्चर नंबर पाच लेक्चर नंबर पाचला मित्रांनो जो वेटेज आहे तो अशा प्रकारे आहे पेस्ट सर्वेलन्स अँड इट्स टाईप अँड पेस्ट फोरकास्टिंग कॅटेगरीज ऑफ पेस्ट लेक्चर नंबर सिक्स अँड सेवनमध्ये लेक्चर नंबर सिक्स आणि सेवन या आता तुम्हाला नॅचरल अँड अप्लाईड पेस्ट कंट्रोल याच्यामध्ये आय पी एम आहे त्याचं इंट्रोडक्शन त्याचे महत्त्व त्याचा स्कोप त्याच्या कन्सेप्ट त्याचे प्रिन्सिपल्स टूल्स अँड त्याचे लिमिटेशन्स राईट लेक्चर नंबर एट मित्रांनो लेक्चर नंबर पाच तुमचा जो आहे ना त्याला कंबाईनमध्ये वेटेज आहे बघा नो no, त्याला सेपरेटली वेटेज यांनी दिलेलं आहे टेन पर्सेंट तर महत्त्वाचं हे लेक्चर तुमचं असेल पेस्ट सर्वेलन्स अँड इट्स टाईप अँड पेस्ट फोरकास्टिंग कॅटेगरीज ऑफ पेस्ट ओके त्याच्यानंतर आपल्याला कंबाईनमध्ये वेटेज दिलेला बघायला मिळते लेक्चर नंबर सिक्स टू टेनला आता हे लेक्चर कसे असतील यांची यात कोणते टॉपिक कवर करण्यात येईल ते पाहूया नॅचरल अँड अप्लाईड पेस्ट कंट्रोल राईट त्याच्यामध्ये आय पी एम आहे त्याचं इंट्रोडक्शन त्याचं महत्त्व त्याचा स्कोप त्याच्या कन्सेप्ट प्रिन्सिपल टू लिमिटेशन इत्यादी याच्यावर तुमचे दोन लेक्चर असतील त्याच्यानंतर लेक्चर नंबर आठ असेल होस्ट प्लांट रेझिस्टंट अँड कल्चरल मेथड ऑफ पेस्ट कंट्रोल या टॉपिकवर लेक्चर नंबर नाईन असेल मेकॅनिकल फिजिकल अँड लेजिस्लेटिव्ह मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल या टॉपिकवर लेक्चर नंबर टेन असेल बायोलॉजिकल पॅरिसिटॉईड प्रिडेटर्स अँड ट्रान्सजेनिक प्लांट पॅथोजेन्स सच्यास बॅक्टेरियल फंग फंगाय अँड व्हायरसेस याला कंबाईनमध्ये वेटेज असेल जवळपास तीस पर्सेंट राईट तर मित्रांनो लेक्चर नंबर वन टू टेन आता आपण इथे बघितलं आहे सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळालं की पहिले जे चार लेक्चर आहेत त्याला वेटेज आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट नंतर लेक्चर नंबर पाचला यांनी वेटेज ठेवलं आहे दहा पर्सेंट त्याच्यानंतर लेक्चर नंबर सहा ते दहा याला वेटेज आहे तीस पर्सेंट तर जवळपास अशा प्रकारे आपलं जे वेटेज आहे येथे कवर झालेलं ते आहे किती पर्सेंट सिक्स सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट व्हेटेज आपण इथे कवर केलेला आहे ओके सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आय थिंक लेक्चर नंबर एलेवन अँड ट्वेल्व इथे बघूया केमिकल कंट्रोल मग त्याचं महत्त्व त्याच्यापासून जे हजार्ट त्याचे लिमिटेशन इन्सेक्ट्स इन्सेक्टिसाइडसचं क्लासिफिकेशन त्याची टॉक्झिसिटी त्याची फॉर्म्युलेशन्स राईट लेक्चर नंबर थर्टीन आणि फोर्टीन होईन एक्झाम्पल्स ऑफ इम्पॉर्टंट इन्सेक्टिसाईड ग्रुप्स महत्त्वाची इन्सेक्टिसाइड ग्रुप्सचे उदाहरण Botanical insecticide, neem-based product, right? Cyclo, uh, cyclodines, organophosphates, carbamides, synthetic uh, pyrethroid, novel insecticide, pheromones, nicotinyl insecticide, chitin insecti chitin synthesis inhibitor, phenyl pyrazoles, avermectins, microcyclic lactone, oxadiazine, thiuria, thyuria derivatives, pyridine, azomethines. पायरेल्स एक्सेटिव नेमॅटिसाइड्स रोडेंटिसाइड्स ॲकेरिसाईड्स अँड फ्युमिगन्स इन्स इन्सेक्टिसाईड ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी एट इम्पॉर्टंट प्रोव्हिजन इन्सेक्टिसाईड ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी एट आहे याच्यातील महत्त्वाच्या ज्या महत्त्वाचे जे प्रोव्हिजन्स आहेत हे सुद्धा या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील लेक्चर नंबर तेरा आणि चौदाबद्दल आपण बोलत होतो लेक्चर नंबर अकरा बारा तेरा चौदा याला कंबाईन वेटेज आहे मित्रांनो पंधरा सोळाला तरुण फिफ्टीन ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट राईट लेक्चर नंबर पंधरा सोळा कशाबद्दल आहे ॲप्लिकेशन लेक्चर नंबर पंधरा सोळा आहे ॲप्लिकेशन टेक्निक ऑफ स्प्रे फ्लूट फायटोटॉक्सिसिटी ऑफ इन्सेक्टिसाईट सिम्टम्स ऑफ पॉइजनिंग फर्स्ट एड अँड अँटीडोट्स राईट लेक्चर नंबर सतरा आणि अठराला दहा पर्सेंट वेटेज यांनी दिलेला आहे ते आहेत रिसेंट मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल रिपेलेंट अँटिफिडंट हॉर्मोन्स अॅट्रॅक्टंट गॅमा रेडिएशन अँड जेनेटिक कंट्रोल अशा प्रकारे आपल्याला एकूण अठरा लेक्चरमध्ये हा सिलेबस येथे कवर करता येतो असं यांनी येथे आपल्याला सांगितलेलं आहे आणि या अठरा लेक्चरमध्ये त्यांनी आपला पूर्ण थिअरीचा सिलेबस डिवाईड केलेला आहे असंही आपल्याला येथे समजते त्याच्यानंतर मित्रांनो प्रॅक्टिकलचे जर तुम्ही लेक्चर बघितले तर प्रॅक्टिकलचे जवळपास तुमचे अठराच लेक्चर होतील ओके त्याच्यानंतर मार्क्स डिस्ट्रिब्युशन फॉर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मार्क्स कशा कशाप्रकारे डिस्ट्रिब्यूट करण्यात येतील ते सुद्धा इथे आहे कलेक्शनसाठी सहा मार्क आहे स्पॉटिंगला पंधरा असतील प्रॉब्लेम जे असतील रिटर्न त्याला पंधरा असतील व्हायवेला व्हायवा वायवस्ती ज्याला आपण म्हणतो याला चार असेल प्रॅक्टिकल मॅन्युअलला पास असेल आणि जनरल परफॉर्मन्सला पास मार्क असतील सजेस्टेड रिडिंगमध्ये त्यांनी येथे जवळपास आठ पुस्तकांची नावे दिलेली आहे परंतु मित्रांनो हे पुस्तक रेफर करण्यापेक्षा तुम्हाला तुमचे जे नोट्स असतील मे बी ते रेफर करणं इझी असते राईट नोट्समधून जर काही समजत नसेल तर त्याच्यासाठी हे पुस्तक इथे दिलेले आहेत आणि हे पुस्तक जनरली आपण लायब्ररीच्या माध्यमातूनच वापरतो आपला हा व्हिडिओ क्रिएट करण्यामागचा जो हेतू होता तो होता की जो थेरीचा आपला जो अभ्यासक्रम आहे राईट तो आपल्याला बघायचा होता तर आपण थेरीचा अभ्यासक्रम बघितला विथ टीचिंग शेड्यूल पण त्याच्यात आपण पाहिले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काय तुमचा काही फीडबॅक असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा धन्यवाद